मुंबईच्या माहीम नेचर पार्कवरून शिवसेनेनं भाजपला अडचणीत आणलंय. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाकरता या नेचर पार्कची जागा देण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय. हे नेचर पार्क वाचवण्याकरता खुद्द आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले. धारावीला लागून असलेलं हे माहीम नेचर पार्क 1 जुलै 2016 मध्ये राज्य सरकारनं 2 कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात याच पार्कातून केली होती. त्या बोर्डावरची अक्षरं धूसर होण्याआधीच सरकारनं हे निसर्ग उद्यानच नकाशावरून गायब करण्याच्या हालचाली सुरू केल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सेक्टर 5 साठी या निसर्ग उद्यानातील जागा घेण्यासंदर्भातली अधिसूचना राज्य सरकारनं जारी केली आहे. त्यासाठी मुंबईकरांकडून सूचना हरकती मागवल्या. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेनं दंड थोपटले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या नेचर पार्कला भेट देत पर्यावरण प्रेमींशी चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत नेचर पार्क उद्ध्वस्त होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. नागरिकांनी ऑब्जेक्शन सजेशन दिले तरी माझा हाच प्रश्न राहतो की मुख्यमंत्री साहेबांना या गोष्टीबद्दल माहिती होतं का, आणि जर माहिती असेल तर त्यांचं ऑब्जेक्शन ह्याला का नव्हतं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहेच. आपल्याला माहिती आहे की हे डम्पिंग ग्राउंड होतं, त्याचं जंगल झालेलं आहे. पुन्हा एकदा कॉन्क्रीट डम्पिंग ग्राउंड होणार नाही ह्याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे सरकार म्हणून. 1977 पूर्वी इथं डम्पिंग ग्राउंड होतं. साऱ्या दक्षिण मुंबईचा कचरा इथं टाकला जात असे. डम्पिंग ग्राउंड बंद केल्यानंतर प्रसिद्ध पक्षी अभ्यासक डॉक्टर सलीम अली यांच्या संकल्पनेतून हे माहीम नेचर पार्क उभं राहिलं. इथं 85 प्रकारची फुलपाखरं आढळतात. शिवाय विविध पक्ष्यांचा राबताही इथं असतो. फळझाडं, फुलझाडं, औषधी वनस्पती, जंगली झाडं इथं आहेत. मुंबईच्या मध्यभागी असलं तरी जंगलात आल्याची जाणीव करून देणारं हे नेचर पार्क निसर्गप्रेमींचं खास आवडीचं आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमीही मैदानात उतरले आहेत. निसर्ग उद्यान हे जे एकमेव आपल्या इथे आहे अशा धर्तीवर खरं म्हणजे अजून झाली पाहिजे. त्याच्यामुळे हे कमी करणं किंवा हे नष्ट करणं हा कधीही हेतू नसूच शकतो किंवा हे असं झालंच नाही पाहिजे. आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये नुसता पर्यावरणवाद्यांचा संबंध नाही आहे. माझ्या मते आज अशी वेळ झाली आहे की प्रत्येक माणसाने पर्यावरणवादी व्हायलाच पाहिजे, कारण शेवटी आपल्याला याच हवे श्वास घ्यायचा आहे. आरे आणि नॅशनल पार्कमध्ये मेट्रोच्या माध्यमातून वृक्षसंपदेवर कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. आता मुंबईच्या कुशीतील नेचर पार्कचा बिल्डरांच्या फायद्यासाठी बळी दिला जात असेल तर हे नक्कीच पर्यावरणासाठी धोकादायक आहे. या नेचर पार्कवरून शिवसेना भाजप आमने सामने आले असली तरी राजकारण बाजूला ठेवून असं खरोखरचं जंगल हवं आहे की कॉन्क्रीटचं जंगल हवं आहे याचा विचार मुंबईकरांनी करण्याची आता वेळ आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.